जी मूळ कंप्लेंट आहे या कंप्लेंटचा उल्लेख करून यामधले जे काही कारखाने आहेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्यावेळेस ही मूळ तक्रार झाली होती त्याचवेळी माननीय गडकरी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 3 वेळा लिलाव झाले तरी कोणी समोर आलं नाही, असे बंद पडलेले कारखाने लिलावात त्यांनी घेतलेले आहेत, सुरू असलेले कारखाने बंद पाडून घेतलेले नाहीत, कमी किमतीमध्ये घेतलेले नाहीत. आणि त्याचवेळी त्यांनी सांगितलं माझी जी चौकशी करायची आहे ती तुम्ही करा. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता जी मूळ चौकशी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं हा काही लोकांचा प्रयत्न आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी चंद्रकांतदादांचं पत्र पुढे करून काढण्याचा प्रयत्न होतो आहे. पण या संदर्भात माननीय गडकरी साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट आणि ट्रान्सपरंट ठेवलेली. MPSC च्या संदर्भात आम्ही स्थगन प्रस्ताव देखील दाखल केलेला आहे. सरकार MPSC वर मेंबर देखील त्या ठिकाणी अपॉइंट करत नाही. या ठिकाणी 1.5 वर्ष कुठल्याही प्रकारे त्याचे इंटरव्ह्यू घेतले जात नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक प्रतीक्षेत आहेत आणि त्यातनं तरुणाईमध्ये निराशा आहे. मला असं वाटतं की अत्यंत गंभीरतेने सरकारने हा विषय घेतला पाहिजे. या विषयामध्ये सरकारचं लक्ष नाही आहे आणि या विषयात सरकार गंभीर नाही आहे. मत मांडलेला आहे ते न्यायालयात दिले आहेत. न्यायालय त्या संदर्भात सांगेल. अरे भाई अधिवेशन चल रहा है. तो आल्यानंतर त्याच्या संदर्भात बोलू. आज ठराव लाया है वो केवल टाइमपास करने का विषय दिखता है क्योंकि सुप्रीम कोर्ट ने इम्पेरिकल इंक्वायरी कही है और इम्पेरिकल इंक्वायरी थ्रू बैकवर्ड क्लास कमीशन का है. बैकवर्ड क्लास कमीशन अभी सेटअप हुआ है इम्पेरिकल इंक्वायरी के, उनको अधिकार भी दिए. फिर ये ठराव लाने का कोई सवाल ही नहीं उठता क्योंकि सेंसस के आंकड़े नहीं मांगे. ये 15-4, 16-4 का कॉन्स्टिट्यूशन का आरक्षण नहीं है, ये 243 का आरक्षण है. ये राजनैतिक आरक्षण है और इसलिए बहुत स्पष्ट रूप से केंद्र जो सुप्रीम कोर्ट ने आदेश दिए हैं उस आदेश के अनुसार कार्रवाई की जानी चाहिए. किंतु फिर भी सरकार राजनीति के लिए क्यों ना हो इस प्रकार का अगर प्रस्ताव लाती है तो हम समाज के साथ खड़े रहे. राज्य विधिमंडळामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं OBC एम्पिरिकल डाटाच्या संदर्भात जो ठराव आणण्यात आलेला आहे तो ठराव